वाडा तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज आली आहे. वाडा तालुक्यात दाढरे येथे बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. दाढरे येथे वाड्याहून सकाळी 8 वाजताच्या सुमारास येणाऱ्या वाडा दाढरे या बसचा व वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बस चक्क कारच्या समोरील बोनेट भागावर चढली होती. बस ड्रायव्हरने पुन्हा बस मागे घेऊन खाली उतरवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमध्ये एक चालक व 3 मुली वाड्याच्या दिशेने प्रवास करत होते. यापैकी मागे बसलेल्या 2 मुली किरकोळ जखमी झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून बसचे अपघात वाढल्याने प्रवाशांना मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. आपण पाहू शकता हे दृश्य दाढरे येथील बस आणि कारच्या अपघाताचे पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवर. या अपघातामुळे वाहतूकही ठप्प झाली होती तर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली पाहायला मिळाली.